नमस्कार नमस्कार। आपला परिचय? गणेश भाऊ लालगुडे, मुक्काम कुसगाव खुर्द, तालुका मावळ, जिल्हा पुणे। काय करता आपण? शेती करतो आणि नोकरी करतो। शेती आणि नोकरी करतो, दोन्ही करता? कधीपासून करता? ते नोकरीला 12 वर्ष झालेत नोकरी करतो, आणि शेतीला 17-18 वर्षापासून शेती करतो। नोकरी सोबत शेती का करतो? ते एक जोडधंदा म्हणून, त्याच्यापासून आपल्याला उत्पन्न भेटतं, शेतीपासून घर चालण्यासाठी। आमच्याकडे जास्त भात पिकतं, भाताचं उत्पन्न भेटतं, पर जनावरांना ते खाण्यासाठी बिन पेंडा म्हणून ते कामाशी येतो, किंवा ज्वारी हरभरा वाटाणा पेरतो ते बिन कामाशी येतं खाण्यासाठी, माणसांना खाण्यासाठी कामाशी। म्हणजे याचा अर्थ नोकरी ही गोष्ट पोट भरत नाही भरत, शेती ही तुमचं आणि जनावरांचं पोट भरते, त्यासाठी तिच्याकडे पण सुद्धा बघावं लागतं। जर तिच्याकडे बघायचं असेल किंवा कष्ट करायचं असेल तर तुम्हाला कोणत्या गोष्टीचा विचार करावा लागेल शेतीला? शेतीकडे जर बघायचं असेल तर जनावरांचा विचार करावा लागेल, का जनावरांशिवाय शेती होऊ शकत नाही। बैल असो गाय असो यांच्याशिवाय शेती होऊ शकत नाही। त्यांचं खत आपण शेतीला लागतो, शेणखत गोमूत्र वापरतो शेतीसाठी, परत घरचे खाण्यासाठी दूध वापरतो, तूप वापरतो, दही वापरतो, भरपूर फायदे त्याच्यापासून। अजून त्याचा कशा प्रकारे वापर करतो आपण खिल्लारचा शेतीसोबत? शेतीसोबत खिल्लारला आपण अवतलाच धरतो, हा अवतला वापरतो, परत आमच्याकडे रेस असते, आम्ही रेसला वापरतो। खिल्लारचा वापर आमच्याकडे भरपूर आहे, म्हणजे शेतीसाठी जास्त वापरतो खिल्लारचा। रेसला किती प्रमाणात वापर होतो? रेसला 40-50% वापर होतो। रेसला आणि शेतीला सर्व खिल्लार किंवा सर्व जी बैल असतात, वासरं असतात, ते सर्व तुमच्याच भागातले असतात का? ती वासर खिल्लार आमच्या इकडे जास्त नसतात, खिल्लार 10% आमच्याकडे पकडू झाला। खिल्लार आम्ही आणतो सांगली, मंगळवेढा, जत या भागातून आणतो वासर, ती इकडे वासर आम्ही घडवतो। ती वासर घडल्यानंतर काही शर्दीला पाळतात, काही रेससाठी वापरतो, काही आपली अवतासाठी वापरतो, अवत शेती कामासाठी। आणि तुमच्यातला खिल्लार किंवा तुमच्यातला जनावर कोंड गाय? आमच्यातला शेतीसाठी वापरतो खास का, त्यातलं 1000 मध्ये एखादंच पळू शकतो। खालून ज्या भागातून तुम्ही आणता आणि तुमच्या भागातल्या मध्ये काय फरक आहे दोन्ही मध्ये? भरपूर फरक आहे, त्यांच्या वातावरण मध्ये फरक आहे, जास्त वेळ जातो इथं। आम्ही टेस्टसाठी आम्ही छोटेच वासर आणतो, कुठून? सांगली, सातारा, मंगळवेढा, जत या भागातून, आणि इकडे छोटे आणून इकडे त्यांना मोठं करतो। इकडचं वातावरण सुटेबल झालं का त्यांना आम्ही शर्दीसाठी वापरतो, शर्दीला नाही चाललं तर अवतासाठी वापरतो। अवतासाठी वापरतो जमीन। तुम्हाला तुमचा भाग सोडून किंवा तुमच्या भागातले जनावर सोडून तुम्ही खालच्या भागात जनावर आणायला जाता, तर त्या भागातली बातमी किंवा त्या भागातली गोष्ट ही तुमच्यापर्यंत कशी पोचते किंवा तुम्ही काय करता ती गोष्ट तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी? आमच्यापर्यंत पोचण्यासाठी व्यापारी आहे थोडेफार ओळखीचे, इथे बाजारात भेटतात आम्हाला, चाकण आहे बाजार आम्हाला जवळ आहे, त्या बाजारावर असतात ते थोडेफार ओळखीचे आहेत, आणि चॅनलद्वारे जातो आम्ही। कोणता चॅनल? खिल्लार शेतकरी शहन हा चॅनल आहे ना, या चॅनलमध्ये परफेक्ट एकदम माहिती भेटते, आणि त्या चॅनलद्वारे आम्ही जातो। त्या चॅनलद्वारे आम्हाला कळतं की कुठं वासरं आहेत छोटी मोठी, हे आम्हाला समजतं, मग तिथं आम्ही कॉन्टॅक्ट करतो त्या मालकाशी किंवा त्या चॅनलवाल्या कॉन्टॅक्ट करतो आम्ही, ते चॅनलवाले आम्हाला त्या मालकापर्यंत घेऊन जातात, आणि सरळ पद्धतीने आमची भेट घडवून त्या मालक शेतकऱ्याशी त्यांना त्यांचाही फायदा करतात, आमचाही फायदा करतात, योग्य रक्कम त्यांना मिळून जाते। म्हणजे त्यांनाही योग्य रक्कम मिळाल्यामुळे त्यांना गाई सांभाळण्यासाठी उरूप येतात अजून जास्त, तर ते गाई व्यवस्थित प्रमाणे सांभाळतात आणि जास्त संख्येमध्ये पण सांभाळतात तिकडे। चॅनलची ओळख कधी आणि कशी झाली? चॅनलची ओळख इथे मागे लॉकडाऊनमुळे ती झाली, असेच बघता बघता व्हिडिओ लॉकडाऊनमध्ये झाली, पण त्याच्यानंतर एक दिवशी मी असाच सच कॉल केला, खिल्लार शेतकरी चॅनलवरती एक नंबर होता, त्या नंबरवरती कॉल केला, त्या नंबरवरती मला राज मळगे म्हणून सर भेटले, त्यांच्याशी मी बोललो, ते
त्यांच्यापासून मग त्या चॅनलची आपल्याला ओळख झाली आणि त्यांच्यापासून भरपूर तिकडच्या भागातली माहिती भेटली आपल्याला. तुम्ही लॉकडाऊन मध्ये चॅनल बघितला, लॉकडाऊन मध्ये चॅनल समजला तुम्हाला, तर तो चॅनल बघावा असं का वाटलं, त्या चॅनल मध्ये काय विशेष वाटलं तुम्हाला? विशेष म्हणजे त्या चॅनल मध्ये रेल मध्ये व्हिडिओ असतात, एकदम परफेक्ट व्हिडिओ, म्हणजे शेतकऱ्यांच्या घरी जाऊन व्हिडिओ घेतले असतात. आणि एक म्हणजे त्या चॅनलवाले त्या चॅनलचे मालक आहेत, त्या मालकांना खिलार जाण्यासाठी फार कळकळ आहे, तर ते काही मोबदला न भेटतं ते खेळा त्यांच्या भागात, म्हणजे सांगली, सातारा, जत, मंगळवेढा, परत आपल्या कर्नाटक बिर्नाटक ह्या भागामध्ये फिरून त्या शेतकऱ्यांना समजवतात की काय पाळल्या पाहिजे, कशासाठी पाळल्या पाहिजे, ह्या गायीपासून आपल्याला काय फायदा आहे, परत ह्या गायींपासून फायदा काय आहे आपल्याला, परत आपल्या ह्या गायीचा वापर शेतीसाठी कसा होईल, परत ह्या गायांमधून आपल्याला आपला पैसे कसे मिळवता येतील, खोंडो मोठी करून किंवा हे करून, ते सरळ पद्धतीने भेट घेऊन शेतकऱ्याचे येतात, शेतकऱ्यांना सांगतात, म्हणून त्या चॅनलशी आपल्याला जास्त जवळीक निर्माण झाली. म्हणजे चॅनलच्या एवढ्या गोष्टी बघायला आणि अनुभवायला वेळ कसा काढता, कधी काढता आणि का काढता वेळ? वेळ आम्ही आवर्जून काढतो संध्याकाळी, आम्ही कामावरतून घरी आल्यानंतर आहे ना, काही काम नसलं ना की आम्ही तास दोन तास त्याच्यासाठी चॅनलसाठी काढतो, ते पूर्ण आम्ही आजच्या व्हिडिओ असतात किंवा मागच्या व्हिडिओ असतात ते बघत असतो, त्याच्यातून आम्हाला माहिती भेटती, ती माहिती भेटल्यानंतर आम्हाला ते योग्य वाटलं तर आम्ही चॅनलचे मालक भारत मळगे आणि राज मळगे यांच्याशी आम्ही कॉन्टॅक्ट करतो आणि त्यांच्याकडून आम्हाला न समजलेली माहिती आम्ही त्यांच्याकडून माहिती घेत असतो. त्या माहितीवर समाधानी असता तुम्ही का तुम्हाला काही शंका असतात? शंका असतात त्याचं भेटतात आम्हाला उत्तर त्यांच्याकडून परफेक्ट, एकदम आपली घरच्यासारखी, आणि जे आम्हाला समजतं ते आम्ही त्यांना विचारतो, हे कसं आहे, हे कशापासून कसं आहे, हा एरिया कुठे आहे, तो एरिया कुठे आहे, तुमच्याकडं कोणची जास्त जात चालते, कोसा खिलार चालते का धनगरी खिलार चालते का काजळी खिलार चालते, ते आम्हाला सगळं सांगतात आणि जनावर घेताना सुद्धा ती पूर्ण माहिती देतात आम्हाला, कसं टेक्चरचं जाऊ जनावर कशासाठी वापरलं जातं. गणेश मालक महत्वाचा मुद्दा आहे कारण इथून पुढचा टप्पा प्रत्येक प्रश्न महत्वाचा असेल. चॅनल बघता बघता किंवा कोणतेही काम करता करता त्या कामातलं एखाद वैशिष्ट्य आपल्याला अनुभवतं किंवा समजतं की त्यामध्ये खोलवर माणूस जातो की चॅनल किंवा युट्यूब म्हणजे कसं आहे, हा भरपूर फोटो आणि व्हिडिओचा ढिगार आहे, काय भरपूर फोटोंचा आणि व्हिडिओचा ढिगार आहे. तर मला असं विचारायचं की खिल्लार शेतकरी शान चॅनल तुम्ही समजून घेतला किंवा लॉकडाऊन मध्ये तुमच्या नजरेस पडला, तर तुम्हाला असं आठवतंय का किंवा काय सांगता येईल का त्या चॅनल मधली कोणती गोष्ट तुमच्या मनाला भावली जेणेकरून तुम्ही त्या चॅनल मध्ये स्थिर थांबलात आणि तो चॅनल बघायचं ठरवलं? त्या चॅनलचा मालकाचा एकदम स्वभाव भारी, समजूतला स्वभाव आहे, मालक एकदम कधीही फोन करा आपण त्याला प्रति उत्तर भेटतं आपल्याला, व्हॉट्सअपद्वारे भेटतं, फोनद्वारे भेटतं, आणि ते मालक आहेत ते पूर्ण म्हणजे गाई ते जगवण्यासाठी पूर्ण धडपड त्यांची चालू आहे, त्यांनी मोठे योगदान दिले त्याच्यासाठी, त्यांनी कामधंदा सोडून ते काम करतात, त्यांच्या भागातल्या गाई जनावर त्यांनी जी कत्तलखान्यात जात होती ती वाचवली, 50% तर वाचली, 50% अशी आमच्या तुमच्याशी चर्चा करून सुद्धा वाचू शकतात. हे झालं चॅनल मालकाच्या प्रति किंवा चॅनलची कामगिरी जो करतो त्या मालकाबद्दल तुमचं मत झालं. तर माझा प्रश्न असा आहे की परत एकदा की चॅनल मधली कोणती व्हिडिओ किंवा एखादा कोणता खिलार असा तुमच्या मनाला भावला असेल, कारण चॅनल हा खिलार बद्दल काम करतोय, त्यातला त्यात प्रश्न आहे की उपप्रश्न आहे की चॅनल मधली कोणत्या खिलारची एखादी व्हिडिओ तुमच्या मनाला भावली असेल की जेणेकरून बाबा खरंच काम ओरिजिनल आणि मूळ स्वरूपात आणि रिअल तुम्ही सुरुवातीला सांगितलं वाटलं असा कोणता खिलार बघून किंवा एखादी कोणती व्हिडिओ बघून आठवते का, आमच्या भागातली असतो कोणती असतो? तांडूळचा राजा बघून, तांडूळचा राजा एकदम रिअल मध्ये त्यांनी दाखवला आम्हाला,
आणि त्याच्याबद्दल भरपूर त्यांनी व्हिडिओ सोडल्या, त्या व्हिडिओ आम्ही बघितल्या. ते व्हिडिओ बघितल्याबद्दल, ते व्हिडिओ बघितल्यानंतर आम्हाला पूर्ण अनुभव आला की हा माणूस खेळासाठी पूर्ण झगडतोय. मग त्याच्याशी आम्ही कॉन्टॅक्ट ठेवला, मग कॉन्टॅक्ट ठेवल्याबद्दल आम्हाला सगळी माहिती त्यांच्याकडून भेटली. आणि त्याच्यानंतर त्यांच्या गाई पण आम्ही बघितल्या, गाई पण त्यांच्याकडे 3-4 खाणीच्या गाई आहेत त्यांच्याकडं, मडसनाळ खाणे, परत काळजाळे, तर सिद्धापूर खाणे, अशा बऱ्याच 3-4 खाणीच्या गाय आहेत त्यांच्याकडे. त्या गाय पण त्यांच्या आम्ही व्हिडिओवरती बघितल्या व्हिडिओद्वारे. ह्या सगळ्या गोष्टी झाल्या चॅनलमधून तुम्ही अनुभवल्या, तर या गोष्टी कधी सरळ पद्धतीने समोर जाऊन अनुभवल्या? नाही, अजून ते वेग आला नाही अजून, तो जायचं आहे आम्हाला तिकडं. बरं, ते थोडं अडचणी आहे थोड्या, ते अडचणी दूर झाल्यानंतर आम्ही जाणार त्यांच्याकडे, त्यांना भेट देणार आहे. बरं, म्हणजे भरपूर ते त्याच्या आहेत ओळवाले, ते मी बघतो त्यांचे व्हिडिओ, त्या लोकांना तिथं भेट देऊ देणार आहे आम्ही 4-5 ओळवाल्यांना त्यांच्या भागातल्या. तुम्हाला का वाटलं भेट द्यायचं किंवा समोर जायचं? भेट दिली म्हणजे तिथं जे संभाळतात गाया बैल संभाळतात वळू विळू, त्यांना अशी लोक गेली ना, त्यांना अजून प्रोत्साहन येण्यासाठी, त्यांना प्रोत्साहन येण्यासाठी खास आपल्याला जायचं. संभाळली पाहिजे त्यांनी, अजून 2 गाय संभाळतात, 4 गाय संभाळले पाहिजे, त्याच्यासाठी आम्हाला तिकडे जायचंय. म्हणजे तुमची जी भेट होणार आहे त्या एका गोष्टीनं दोघांचा फायदा होणार आहे. कोणता फायदा होणार आहे? की तुम्ही ज्या वेळेला भेट देतात त्यावेळेला तुम्हाला रिअल समजणार आहे, आणि दुसरी बाजू म्हणजे तुम्ही ज्यांच्या ठिकाणी भेट देणार आहे तर त्यांनाही वाटून जातं की एवढ्याला माणसं आपल्या घरी का आली, कोणामुळे आली, कशी आली. फक्त एवढंच विसरू नका, बोलता बोलता लक्षात आलं म्हणून मी सांगतोय, परत लक्षात येईल न येईल, तिथं गेल्यानंतर बोलायला विसरायचं नाही की आम्ही ह्या मार्गातून आलो, असं आलो, आणि तुमची बातमी अमुक अमकेने आमच्यापर्यंत पोहोचवली. भला कोणी असू द्या, तुमचा गाववाला असू द्या, त्यांचा गाववाला असू द्या, मधला ग्रानर असू द्या, मीडिया असू द्या, फोटो असू द्या, व्हिडिओ असू द्या, पण तिथं त्या गोष्टीचं नाव घ्यायला विसरायचं नाही. जेणेकरून काय होतंय, तुम्ही त्या गोष्टीच, तुम्हाला ती गोष्ट कोणामुळे समजली, तुमच्या डोक्यात क्लिक गोष्ट ती कोणी केली, ती गोष्ट सुरुवातीची असते. त्या गोष्टीला जर तुम्ही पाठीमागं ठेवलात तर तुमच्यातला आणि त्या शेतकऱ्यातला संबंध जास्त का टिकत नाही. ज्या वेळेला तुम्हाला कल्पना झालेल्या व्यक्तीला, कल्पना झालेल्या गोष्टीला जर विसरला तर तुमच्या दोघांचं फक्त व्यावहारिक रूपांतर होतं, आणि व्यावहारिक रूपांतर जास्त काळ टिकत नाही. कारण का, त्यात तुम्ही पण नफातोटा बघत असता, शेतकरी पण नफातोटा बघत असतो. पण ज्या वेळेला तुम्ही एखाद्यामुळे झाली आमची ओळख, ह्या चॅनलमुळे ओळख झाली, किंवा राज मळगेंमुळे ओळख झाली, आणि राज मळगेंमुळे आम्ही तुमच्या दारात आलो, हे जर शब्द किंवा ही गोष्ट जर वारंवार तुम्ही वापरली तर त्यावेळेला त्यांना सुद्धा थोडा ब्रेक लागतो वेगळं वागायला, आणि तुम्हाला सुद्धा ब्रेक लागतो वेगळं वागायला. ओळखीच्या पोटी काय होतं, शेतकरी काय करतो, अला कोणामुळे तर आपल्या दारात आलाय म्हणून तुमच्या व्यवहाराला थोडा व्यवस्थितपणा स्थिरपणा राहतो. आणि तुम्ही सुद्धा काय करता की शेतकऱ्याच्या दारात गेल्यानंतर खिलार शेतकरी शान चॅनलकडून ओळख झाली म्हटल्यानंतर त्यात काहीतरी क्वालिटी आहे, त्या गोष्टीत क्वालिटी आहे, त्या माणसात क्वालिटी आहे, त्यामुळे तुम्ही स्वतः लाजून त्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकता. बरोबर आहे. आणि त्यातून काय होते, तुमच्या दोघांची मैत्री होते, त्या मैत्रीतून दोघांचा एकमेकांचा अभ्यासाचं देवाणघेवाण चालू होतं. आणि ज्या वेळेला तुम्ही लपवता सुरुवातीची गोष्ट म्हणजे अर्थात तुमच्या आयुष्यातला त्या गोष्टीचा गुरु, म्हणजे व्यक्ती असो, चॅनल असो, फोटो असो, व्हिडिओ असो, कोणी असू द्या, तो तुमच्या गुरुच्या स्थानी ऑटोमॅटिक असतो, लक्षात ठेवा. समजा आता माझीन तुमची ओळख झाली एखाद्या फोटोमुळे, तर त्या ठिकाणी तो एक फोटो कारणीभूत असतो, त्या फोटोला किंवा त्या गोष्टीला विसरायचं नसतं. जसं तांडोरचा राजा तुम्ही ह्या चॅनल मधून अनुभवला आणि तुम्हाला एक वाटलं रिअल गोष्टी या चॅनल मधून खिलारच्या मिळतात, तर तांडोरचा राजा ज्या वेळेला व्हिडिओ तुम्ही बघितला किंवा फोटो काही जे बघितला असेल, काय विशेष वाटलं तांडोरच्या राजाबद्दल एवढं तुम्हाला? तांडोरचा राजा हा बैल आहे ना, आमच्याकडे कधी बघितलं नाही तसा बैल आहे तिथं, तो बैल एकदम त्याचं तोंड, त्याचा पाय, त्याचा कलर, त्याचा शेपूट, हे एकदम टच्चरच वेगळं आहे, वेगळ्या बैलासारखं एकदम. आमच्याकडे तसा बैलच नाही इकडे आमच्या मावळामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये.
असं वेगळं म्हणजे काय नेमकं त्यात? त्याचा रुबाब डरकी फोडणे, माणूस गेला तरी डर काढणे, हा रुबाब आहे त्याच्याकडं. आणि लय शेणा पिन बैठ तो. तो एक 80 वर्षाचा मालक आहे त्याचे, ते मालकाचा ऐकतो तो. त्याच्यामुळे तो पहिला आपल्याला आवडला. तुम्ही मगाशी सुरुवातीला सांगितलं या चॅनलमुळं किंवा या माहितीमुळं जाणं येणं होतंय आमचं आणि आम्ही जातो त्या भागात. तर आता पुढचा प्रश्न आहे की त्याच मुद्द्याला धरून तुम्ही तुमच्या कामासाठी गेलात, मात्र तांडूरचा राजा जसा तुम्हाला समजला तसा त्या राजाला भेट दिली का तुम्ही, किंवा तुम्ही स्वतः जाऊन समोर बघितलाय का, अनुभवलाय का, असं मला विचारायचं. अजून तर नाही अनुभवला स्वतः जाऊन तिथं, आम्ही व्हिडिओज पाहिले त्यांच्या. बर. आणि त्या चॅनलद्वारे शेतकऱ्याशी आणि हा चॅनल त्या चॅनलद्वारेच आम्ही व्हिडिओ बघितलेत त्या. स्वतः जाऊन अजून त्याला भेट दिलेली नाही, आम्ही जाणार आहे भेट द्यायला त्याला. वाटतंय जीवाला? वाटतंय. या चॅनल मधल्या प्रदर्शित झालेल्या गोष्टींना आपण भेटू. हा भेटू देऊ अशी वाटते ना. त्या मालकालाही भेट द्यावीशी वाटते आम्हाला चॅनलवाल्या. बर. आणि त्या बैलाच्या मालकालाही भेट द्यावीशी वाटते आम्हाला. चॅनलवाल्या मालकाला सुद्धा भेट द्यावीशी वाटते आणि बैल मालकाला सुद्धा भेट द्यावीशी वाटते. भेट द्यावीशी. तर बारीक विचार करा परत. तुम्हाला वाटतंय ती गोष्ट पूर्ण झाली आहे का? भेट झालेली नाही अजून. ते आमची कुठं मालका संघ भेट झालेली आहे आमची. मालक संघ कशी झाली? मालका संघ मालक आमचे एका शब्दावरती 800-300 किलोमीटर आमच्यासाठी इथपर्यंत आले. आमच्याकडे काही खिलार गाई नसताना सुद्धा आमच्यासाठी आले ते इथपर्यंत. तर त्यामुळे आता मालक मालकांसाठी आम्हाला तिथपर्यंत जावं लागणार. आणि आमचा मित्र आहे एक माझा, तो माझ्या शेजारीच बसलेला आहे, तो भरपूर वेळा जातो तिकडं. त्यांची पहिली ओळख नव्हती आणि तिथल्या लोकांनी काय ओळख करून दिलेली नव्हती. नमस्कार. त्यामुळे अशोक कौदर आहे. तर तेव्हा मी एक 10-11 वर्ष आला मी एकत्र काम करतो. तर त्यांची ओळख, चॅनलची ओळख त्यांना मी करून दिली आणि त्यांची ओळख मग चॅनलच्या मालकांना सगळं मी घडवून दिली. म्हणजे चॅनलच्या मालकांना इकडे बोलवून त्यांची ओळख त्यांच्या अंग घडवून दिली मी. आणि त्यांना माझ्यापेक्षा जास्त अनुभव आहे म्हणजे खिलार मधला. चॅनलची ओळख त्यांना करून का द्यावीशी वाटली तुम्हाला? करून का द्यावीशी वाटली म्हणजे हा चॅनल खरोखर शेतकऱ्यांसाठी जगडतोय, शेतकऱ्यांसाठी काहीतरी करतोय. त्यासाठी आम्ही पण काय एवढं काही हे नाहीये, आम्ही पण गरीबच जास्त काय श्रीमंत नाहीये. म्हणून आम्ही पण म्हटलो आमच्याच कॅटेगरी मधला माणूस आहे तर आमच्यासाठीच काहीतरी करू शकतो हा माणूस. त्यासाठी आम्ही पण त्यांच्याच मागे जाऊ जाणार आहे. आम्ही त्यांनाच पाठिंबा देऊ शकतो. हा चॅनल शेतकऱ्यांसाठी फायद्याचं किंवा शेतकऱ्यांसाठी काहीतरी करू शकतो, पण तुमच्या मित्रासाठी काय करू शकतो असं वाटलं तुम्हाला की जेणेकरून तुम्ही ओळख करून दिली या मित्राला चॅनलची? मित्र समजा तिकडे जातो वासर बिस्र घ्यायला, तर वासराला वासर बिस्र घ्यायला जातो मित्र, तर त्याला शेवटी जी वासर लागतात तशी वासर त्याला तुम्ही घेऊ देऊ शकता. परत कुणाच्या घरी आहेत त्या माणसालाही त्याच्यापासून ओळख होईल, फायदा होईल. त्या माणसाला 4 पैसे भेटतील, यांचाही 4 पैशाचा फायदा होईल आणि ओळख वाढेल यांची तिकडे गेल्यानंतर. ह्या आता एक कमी कमी 4-5 वर्ष आले तिकडे जातात. बरं, यांना कोणी तुमच्याशी भेटवलं नाही तिथे जाऊन सुद्धा, हे असेच व्यापाऱ्यांशी संपर्क करून घरोघरी जाऊन वस्त्र आणतात. बाजारावरून वस्त्र घेत नाही कधी बाजारामध्ये. माझ्याशी भेटवलं नाही म्हणजे? म्हणजे तुमचं एवढं काम मोठं चालू आहे तिकडे तुमच्या क्षेत्रामध्ये 4-5 तालुक्यामध्ये. बरं, तुम्हाला एवढं मोठं तुमचं काम चालू असताना तरी सुद्धा आमच्या इकडे जे पुणेकर येतात त्यांच्याशी ओळख तुमचं कॉन्टॅक्ट केलेलं मला आठवलंच नाही. मला होतं कसं कळलं ते हे खिलार शेतकऱ्याशी मी कंटिन्यू 1.5 वर्ष आलं पाहतो, त्यामुळे मला समजलं की हा हे पुढचं व्यक्ती हे चॅनल आहे, हा चॅनल आपल्यासाठी काहीतरी करू शकतो. त्यासाठी मी माझ्या मित्राला सांगितलं. मग मित्र जे असा कॉन्टॅक्ट वाढू शकतं म्हणून मी त्याच्याशी संपर्क करून 1-1.5-2 महिने आले त्याच्याशी त्याच्या मागं लागून. तर म्हणलं आपल्याला जायचंय, म्हणलं तुला माहिती आहे तिकडचा एरिया, मला काय माहीत नाही, तर मला घेऊन चल तिकडे, आपण तिकडे फिरू, यांच्याशी आपली ओळख झाली आहे. तर ते तिकडे जाण्याच्या ऐवजी तेच आमच्यासाठी इथपर्यंत आले 250-350 किलोमीटर. पण मी तुमच्याकडे येताना किंवा फोन करून तुम्हाला कल्पना दिली मी येतोय म्हणून, त्यावेळेस तुम्हाला काय वाटलं? ज्यावेळेस आम्हाला फोन आला ना त्यावेळेस आम्ही कंपनीतच होतो, तर मला आहे ना खूप आनंद आला. तर मी कंपनीच्या बाहेर होतो, तर हे आतमध्ये होता, रिपोर्ट लिहित होता, प्रोटेशन रिपोर्ट असतो आमचा, रिपोर्ट लिहित होता सुपरवायझर म्हणून. तर त्याला मी परत येऊन सांगितलं असा माणूस आपल्यासाठी
300-400 किलोमीटर वरून माणूस आपल्या आधी भेटा आधी येतो, आपण जायच्या ऐवजी तो आमच्या आधी येतो, ते मी 400 शब्द बोललो म्हणलो, तू निघला नाही तर ते माणूस त्या कामासाठी तू आपण थांबलो तर ते माणूस आपल्या आधी इथपर्यंत येतो, म्हणजे तो माणूस किती मोठा आहे, त्याचं मन किती मोठं आहे, असं बोललो त्याला. चर्चा केली आणि याच्या आमची सिटी मधली पोरं आहेत आमच्याकडं, तर तरी सुद्धा याच्याकडे बैल असले म्हणून त्यांना बिन बैलांची जरा हे छंद आहे, त्यांना बिन लागला बैलांचा. ते आमच्या घर रेस वरती येतात, ती लोक आवड आहे त्यांना, आवड आहे त्यांना, ती लोक येतात आमच्या घर रेस वरती आणि त्यांना बिन तुम्हाला भेटायची हे. आताच फोन आला होता त्या एका मित्राचा, त्या मित्राला तुम्हाला भेटायचं आहे, त्या मित्राला सुद्धा. तर एकंदरीत परत एकदा तुम्हाला रिव्ह्यू घेतोय की या चॅनलची तुम्ही ओळख करून घेतली. मला माहित नाही तुम्ही या डोंगराच्या कुशीत राहताय म्हणून, मला माहित नाही तुम्ही या पुण्याच्या वरत राहताय म्हणून, किंवा अमुक अमक्याच्या घरी आहे, अमुक अमक्याचा नाता आहे, अमुक अमक्याचा मुलगा आहे म्हणून मला माहित नाही. पण माझ्या कर्तृत्वातून किंवा माझ्या कामातून ही तुम्ही माझी ओळख करून घेतली हे माझं मोठं भाग्य आहे. पहिलं मी समजतो, कारण मी माझ्या आईबापाच्या पोटाला जन्माला आलो याचं मला खरंच एक सार्थ अभिमान झाला असं वाटतंय. तुमच्यासारखे प्रत्येक दिवशी नवनवीन तिसऱ्या माणसानं दुसऱ्या माणसानं ओळख न करून देता हे माझ्या कार्यातून डायरेक्ट मला माणसं मिळतात हे माझं मोठं भाग्य समजतो. तर यावरून तुम्हाला पुढचा प्रश्न आहे की परत रिव्ह्यू आहे हा पूर्ण मुलाखतीचा की खिल्लार शेतकरीजी शान यूट्यूब चॅनल काल तुम्हाला कल्पना देऊन येताना त्यावेळेला तुमच्या डोक्यात आलं नाही की बाबा हा माणूस नेमका कोणत्या फायद्यासाठी येतोय किंवा हा माणूस का कशासाठी येत असेल असं काही कधी विचार आला असेल का, आलाय का? असा विचार आलाच नाही आमच्या डोक्यात, कारण की हा माणूस खास गोरगरिबांसाठीच हा चॅनल एवढं डोक्यात होतं आणि हा माणूस काय आपल्यासाठी काही आपली काही संपत्ती न्यायला येत नाही किंवा आपल्याकडून काय न्यायला येणार नाही, हा खास आपल्याला भेटायसाठी 400-450 किलोमीटर आपल्या खाली पर्मापोटी आपल्या येत आहे हा माणूस, हेच आमच्या डोक्यात होतं. आणि मला असं वाटलं पण नाही की तुमच्या पहिल्या मुलाखती बघून की तुम्ही पैशासाठी हे काम करता म्हणून, असं वाटलंही पण नाही मला. हे काम तुम्ही असं फ्रीमध्ये करता लोकांच्या एक तुम्हाला खिल्लार जनावरांसाठी एक कळकळ आहे अंतकरणातून, त्यासाठी तुम्ही हे काम करता. समाजातून चौकशी केली तुम्ही त्या गोष्टीची सुद्धा की हा माणूस कसा काम करतोय किंवा काय नियम अटी किंवा काय खर्च वगैरे आहे का, असं काही चौकशी केली का व्हिडिओ वाल्यांना? अशी चौकशी करायची वेळच आली नाही, आपण काहीच लहान नाही, हे आपल्याला आपल्या अंतकरणातून आपल्याला पुढचा माणूस ओळखू शकतो आपण काय याच आहे म्हणून ओळखू शकतो. त्या चॅनलद्वारेच आम्हाला कळलं की हा माणूस खास माणूस आहे आणि हा माणूस खिलाड्यासाठी काहीतरी करू शकतो आणि हे आतापर्यंत 4 वर्षामध्ये 50% फरक घडवून आणलाय खिलाड शेतकऱ्याच्या शेणे ह्या चॅनलनी. हा बदल घडवून आणला हे तुम्हाला कसं कळलं किंवा तुम्ही कधी अनुभवलं एवढं सगळ्या गोष्टी, कारण भरपूर गोष्टी देऊटूबला ह्या गोष्टी मागे व्हिडिओ आहेत ना, पूर्ण मी डाउनलोड केलेले व्हिडिओ आहेत, तर ते व्हिडिओ मी रिपीट करून करून पाहत असतो, तर त्या व्हिडिओद्वारे मला पूर्ण नॉलेज आलं त्याचं. तर त्या व्हिडिओद्वारे म्हणजे जी गर्दी होणारी आहे बाजारांमध्ये खिलार विकण्यासाठी लोकांची, ती गर्दी 50% आता तरी कमी झाली आहे. ती गर्दी 50% कमी झाली, ज्या गाया कापाया जाणार होत्या त्या गाया वाचल्या, लोकांना खिलारचा फायदा समजून दिल्यामुळे ह्या चॅनलने त्या लोकांना खिलारचा फायदा कळला. त्या खोंडाचे पैसे कसे करायचे ते त्यांना पूर्ण ते खोंडावरती गायेवरती त्यांनी लक्ष ठेवले व्यवस्थित, आणि त्या खोंडाचे पैसे त्यांनी खोंड व्यवस्थित जपल्यामुळे त्या खोंडाचे पैसे वळून रेतन केल्यामुळे ते खोंड पैदास चांगली होते, शिमेंटनी पैदास काही चांगली होत नाही, त्या लोकांना त्यांनी पटवून दिले आणि त्या लोकांनी मग गायी सांभाळण्यासाठी योगदान चांगले दिले. त्यामुळे 50% तरी आतापर्यंत खिल्लार जे कटिंगला जाणार होते ते वाचले खिल्लार शेतकरी शान ह्या चॅनलमुळे. एकंदरीत तुम्हाला असं सांगायचं की खिल्लार शेतकरी शान यूट्यूब चॅनलमुळे हे सर्व पॉझिटिव्ह बदल घडतायत, हो सकारात्मक बदल घडतंय, हो जे पाहिजे तो बदल घडतोय, जे पाहिजे ती गोष्ट बघायला मिळते, बरोबर. तर अजून काय वाटतं की एकंदरीत सारांश की खिल्लार शेतकरी शान चॅनलनं काम कसं करावं, अजून किती करावं किंवा कुठपर्यंत जावं, किंवा अजून काय तुम्हाला सजेशन काय देता येते का की बाबा आम्हाला बघता बघता ह्या गोष्टी जाणवल्या
ह्या उणीव आहेत त्या आणि ह्या गोष्टी अशा घडल्या पाहिजेत असं तुमचं काय स्वतःचं मत असेल तर त्याला मी परवानगी देतो. खिलार शेतकरी शहन हा चॅनल पहिली गोष्ट म्हणजे आता आमचे जे